हॅलो मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टम्सच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे आज आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या दशांश रूपाशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा करूया चला सुरू करूया एका प्रश्नाने एक छेद एकोणीसला दशांश रूपात दर्शवा इथे आपण यास विस्तृत भागाकार पद्धतीने सोडवूया मित्रांनो तुम्ही भागाकाराचे उत्तर पहा आपल्याला इथे आत्तापर्यंत कोणतीही संख्या किंवा संख्यांची पुनरावृत्तीचा खंड मिळाला नाही तर काही अपरिमेय संख्या आहे चला ह्यास आता आणखीन पुढे सोडवूया आता भागाकाराचे उत्तर लक्षपूर्वक पहा यात अठरा संख्याच्या नंतर संख्यांची पुनरावृत्ती मिळते आहे यास अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो हे पाहून आपण म्हणू शकतो की जर अशी कोणतीही संख्या जी तुम्ही सोडवत आहात आणि तुम्हाला अनेक अंकांपर्यंत कोणतीही संख्या किंवा खंडाची पुनरावृत्ती मिळाली नाही तर हा विचार करणे चुकीचे होईल की कुठे संख्यांची पुनरावृत्ती होणारच नाही या संख्येला आपण एक छेद एकोणीस म्हणजे पी छेद क्यूच्या रूपात लिहू शकत आहोत म्हणून ही एक परिमेय संख्या आहे यात कुठे ना कुठे संख्या किंवा खंडाची पुनरावृत्ती नक्कीच मिळेल सर्व अपूर्णांक परिमेय संख्या असतात मित्रांनो काय हे म्हणे बरोबर आहे या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला पॉझही करू शकता पाय छेद दोन एक अपूर्णांक आहे परंतु पाय एक अपरिमेय संख्या आहे तर त्याचा अपूर्णांक सुद्धा अपरिमेय संख्याच असेल तुम्ही असे अवश्य म्हणू शकता की सर्व परिमेय संख्या अपूर्णांक असतात पण सर्व अपूर्णांक परिमेय संख्या नसतात तर मित्रांनो आजच्या भागात बस इतकेच या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या दशांश रूपाशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद